देशाच्या राजकारणात आजही एका नावाचा दबदबा कायम आहे, तो म्हणजे शरद पवार। गेली 55 वर्ष पवार हे संसदीय राजकारणात आहेत। बारामती मतदारसंघाने 1967 मध्ये शरद पवार नावाचा उमेदवार 22 फेब्रुवारी रोजी विधानसभेत पाठवला, आणि तो उमेदवार आज पवार साहेब या नावाने महाराष्ट्रातच नव्हे तर देशात ओळखला जाऊ लागला। 1967 मध्ये आजच्याच दिवशी त्यांनी पहिल्यांदा आमदारकीची शपथ घेतली होती। या घटनेला आज 55 वर्ष पूर्ण झाली असून त्यानंतर सलग ते कोणत्या ना कोणत्या सभागृहाचे सदस्य राहिलेले आहेत। दरम्यान पवारांनी लढवलेल्या पहिल्या निवडणुकीची आज आम्ही गोष्ट तुम्हाला सांगणार आहोत। देशातील सर्वात वरिष्ठ आणि ज्येष्ठ असलेले राजकारणी म्हणून शरद पवार यांच्याकडे पाहिलं जातं। 82व्या वर्षात देखील राष्ट्रीय राजकारणात सक्रिय असलेले पवार हे एकमेव राजकारणी आहेत। पवार हे समाजातील सर्वस्पर्शी नेतृत्व असले तरी हे नेतृत्व बारामतीकरांनी 22 फेब्रुवारी 1967 मध्ये निवडून पुढे आणलं होतं। पवार यांनी पहिल्यांदा आमदारकीची शपथ घेतली तेव्हा त्यांचं वय अवघं 27 वर्ष इतकं होतं। बारामती सारख्या दुष्काळी भागाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी त्यांना दिली होती। सन 1967ची विधानसभा निवडणूक ऑक्टोबर महिन्यात होणार होती। ती विधानसभा निवडणूक राज्याच्या राजकारणात एक मैलाचा दगड ठरली, कारण याच निवडणुकीत आधुनिक महाराष्ट्राचा पाया घालणारे आणि धडाडीचे नेते शरद पवार यांचा राजकारणाच्या क्षितिजावर उदय झाला। युवक काँग्रेसचे 27 वर्षीय अध्यक्ष शरद पवार यांना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विनायकराव पाटील यांनी बारामतीतून संधी मिळाली तर विधानसभा निवडणूक लढशील का असं विचारत त्यांना बारामतीतून विधानसभा लढण्याची ऑफर दिली। याला यशवंतराव चव्हाणही अनुकूल होते। मात्र बारामतीतील सर्व नेत्यांनी एकत्र येऊन शरद पवार या नावाला आक्षेप घेत कडाडून विरोधही केला। विधानसभा निवडणुकीतील उमेदवारीसाठी या नावाच्या शिफारस प्रस्तावाला बारामती तालुका काँग्रेसने 1-11 असा निकाल कळवला। जिल्हा काँग्रेसनेही तो तसाच प्रदेश काँग्रेसकडे पाठवला। हे ठराव यशवंतराव चव्हाण यांच्या निवासस्थानी प्रदेश व संसदीय मंडळापुढे चर्चेला आले। शरद नौका आहे, त्याच्या उमेदवारीला सर्वांचा विरोध आहे, त्याचा निवडणुकीत निभाव लागणार नाही अशी भूमिका मांडून अनेक नेत्यांनी आपल्या उमेदवारीचे घोडे पुढे दामटले। मात्र या परिस्थितीतही प्रदेशाध्यक्ष पाटील आणि यशवंतराव चव्हाण यांनी पवारांच्या नावाचा आग्रह कायम ठेवला। जर काँग्रेसचे 80 ते 90 उमेदवार पराभूत होणार असतील तर त्यात आणखी एकाची भर पडेल, मात्र उमेदवारी शरद पवार यांनाच द्या असं सांगत यशवंतराव चव्हाणांनी पवारांना पाठिंबा दिला होता। अशा प्रकारे शरद पवारांना त्यांच्या पहिल्या विधानसभा निवडणुकीची उमेदवारी मिळाली। तालुका काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे देऊन शरद पवारांच्या विरोधासाठी फळी उघडली। मात्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या बाजूने तालुक्यातील सर्व युवा वर्ग आला। एकीकडे बुजुर्ग तर दुसरीकडे युवा पिढी अशी स्थिती मतदारसंघात तयार झाली। युवा पिढीने त्यावर्षी बारामतीतून या नवक्या उमेदवाराला प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या दुप्पट मताधिक्याने विजयी केले। या निवडणुकीत सोमेश्वर कारखान्याचे माजी अध्यक्ष स्वर्गीय बाबालाल काकडे यांचा पराभव शरद पवारांनी केला आणि या बारामतीने पुढे राज्याला सर्वात तरुण मुख्यमंत्री आणि राज्याला एक खंबीर नेतृत्व दिलं। आजतागायत विधानसभा, लोकसभा, राज्यसभा अशा सर्व निवडणुकांमध्ये ते अपराजित राहिले। पवार यांची राजकीय कारकीर्द संपली अशा प्रकारच्या अफवा देखील अनेकदा उठल्या। विरोधकांकडून तसे प्रयत्नही झाले, मात्र आजतागायत पवारांना राजकारणातून कोणी बाद करू शकलं नाही। याची झलक 2019 राज्याच्या विधानसभा निवडणुकीत उभ्या महाराष्ट्रानं पाहिली। ब्युरो रिपोर्ट, द कॉलम न्यूज, अहमदनगर।